रुपये डॉक्टर दाभोळकरांच्या नावाने जो अनिल काकोडकर सरांना पुरस्कार देण्यात येणार आहे, तर ते डॉक्टर दाभोळकर यांच्या नावाने जो पुरस्कार देण्यात येणार आहे तर तो रहित व्हावा, कारण डॉक्टर दाभोळकरांचं एकूण जर का पाहिलं आणि त्यांच्या संस्थेचं जर का पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार हा त्या संस्थेमध्ये आढळून आलेला आहे. म्हणजे वेळोवेळी हिशोबाची कागदपत्रं न देणं, चेंज बदल जे आहेत विश्वस्तांमधले बदल आहेत ते न कळवणं, किंवा परदेशी संस्थांकडनं जास्त प्रमाणात देणग्या घेऊन त्याचे कुठेही व्यवस्थित रिपोर्ट न देणं, आणि याच्यामुळे असं झालेलं आहे की FCRAकडनं म्हणजे त्यांची संस्थेची नोंदणी देखील रद्द झालेली आहे. म्हणजे हा जर का मुद्दा बघितला गेला तर एकूण किती मोठ्या प्रमाणावरती हा भ्रष्टाचार झालेला आहे हे लक्षात येत असेल. त्याचबरोबर त्यांचे नक्षलवाद्यांशी जे संबंध आहेत हे पण कुठे आता लपून राहिलेले नाही, म्हणजे त्यांचे नक्षलवाद्यांची म्हणजे त्यांचा कार्यकर्ता पकडला गेलेला आहे. राज्य गुप्तचर विभागाने सांगितलेलं आहे की नक्षलवाद्यांच्या लिस्टमध्ये त्यांच्या संस्थेचं 50व्या क्रमांकावरती नाव आहे. एकूण जर का बघायला गेलं की भ्रष्ट व्यक्ती, अविवेकी व्यक्ती आणि अवैज्ञानिक व्यक्ती यांच्या नावाने जर का काकोडकर सरांना पुरस्कार मिळत असेल तर तो अयोग्य आहे, आणि हा पुरस्कार सातारा नगरपालिकेने रहित करावा अशी आमच्या सगळ्या हिंदुत्वनिष्ठांची मागणी आहे. आम्ही साधारण सनशीर मागणी प्रबोधनाचा तर भाग राहीलच, पण ह्याच्यापुढे आम्ही काही ज्या म्हणजे आंदोलनाची कृती असेल किंवा तिकडे जाऊन अजून काही प्रबोधनाची कृती असेल तर त्या संदर्भात वेळोवेळी आपल्या सगळ्यांना सूचित करण्यात येईल. काकोडकर सरांना या संदर्भात मेल पाठवून आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी हा पुरस्कार नाकारावा अशी त्यांना विनंती देखील आम्ही केलेली आहे.